हाय फ्रेंड्स नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आपले केस काळेभोर सडक आणि मुलायम होण्यासाठी या औषधाचा तुम्ही नक्कीच वापर करा परंतु आज आपण आपले केस काळेभोर सडक आणि मुलायम होण्यासाठी सर्वांच्या घरातला हा उपाय पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी लागणार आहे एक आपल्याला लाल कांदा प्रत्येकाच्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होणारा हा कांदा सल्फरयुक्त यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याचबरोबर या कांद्याचा वापर करून आपल्या केसांच्या सर्व समस्या हा जो उपाय आहे तो बनवण्यासाठी आपल्याला लाल कांदा एक लागणार आहे छोटे छोटे काप बनवून आपण त्याचा ग्राइंडरमधून ज्यूस बनवून घेऊ शकता परंतु मी या ठिकाणी खिसणीने हा कांदा किसून घेणार आहे या कांद्यामध्ये व्हिटॅमिने ए बी व्हिटॅमिन सी त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात यामुळे आपल्या केसांच्या ज्या समस्या आहेत त्या समोर नष्ट होण्यासाठी या कांद्याची आपल्याला खूप सारी मदत होत असते तर मी हा कांदा पूर्ण किसून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा कांदा मी पूर्ण किसून घेतलेला आहे तर आता आपण याला गाळून घेऊन याचा रस काढून घेणार आहोत तर या ठिकाणी हा जो किसलेला कांदा आहे तो आपण गाळणीमध्ये घ्यायचा आहे आणि थोडासा त्याला प्रेस करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे मित्रांनो एका कांद्याचा साधारणत दीड ते दोन चमचे हा रस निघतो तर तुम्ही पाहू शकता जर तुमचा कांदा तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला तर तुम्ही या पेस्टसह लावू शकता आ, या कांद्यामध्ये जो उपयुक्त असणारा घटक तो म्हणजे सल्फर आपले केस काळेभोर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आ, या कांद्यामधील मी रस काढून घेतलेला आहे अतिशय छान अशी ही पेस्ट तुम्ही ही पेस्ट देखील वापरू शकता तर या पद्धतीने साधारणतः दीड चमचे रस निघालेला आहे तर फ्रेंड्स यामध्ये आपण एक अत्यंत उपयुक्त असा घटक ॲड करणार आहोत प्रत्येकाने हा जो उपाय आहे तो आपल्या केसाच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे तर एक चमचा कांद्याचा रस असेल तर आपण त्यामध्ये एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये तेल ऍड करायचं आहे हे आहे खोबरेल तेल तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता परंतु कोकोनट ऑइलच असायला हवं किंवा जर तुम्हाला कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त कांद्याचा ज्यूस देखील वापरू शकता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे या मिश्रणाचा आपण रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळाशी याचा वापर करायचा आहे तर रात्री झोपण्यापूर्वी आपण केसांच्या स्काल्पला याने साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटे मसाज करायचे आहे आणि आपण हे लावल्यानंतर रात्रभर हे आपल्या केसांमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी तर आपण सकाळी थोडंसं कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करायचे आहेत तर, तर मित्रांनो हा जो उपाय आहे तो तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस आपल्या केसांच्या मुळाशी लावायचा आहे तुम्ही दिवसाड लावायचा आहे तुम्ही एक वेळेस याचा वापर केल्यानंतर तुम्हाला एका रात्रीमध्ये याची तुम्हाला नक्कीच सकाळी जादू पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुमचे केस काळेभर होण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला एका आठवड्याचा अवधी लागणार आहे खूप उपयुक्त असा उपाय आहे या उपायाचा खूप साऱ्या लोकांनी अवलंब केलेला आहे आणि याचा खूप रिझल्ट येतो तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा तसेच नो एव्हरीथिंग हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन विषय नवीन व्हिडिओ मी लवकरच येत आहे तोपर्यंत बाय